की 22वीं पुण्यतिथि के उपलक्ष्य में संत गुलाब बाबा आश्रम सिरसपेट नागपुर की ओर से भव्य स्वास्थ्य जांच शिविर, बीपी शुगर, ईसीजी, दांत, स्त्री रोग, एक्यूप्रेशर, बाल रोग, रक्त जांच, नेत्र जांच, चिकित्सा का आयोजन किया गया। शिविर में 432 लोगों की जांच की गई, साथ ही पत्रकार बंधु और उनके परिवार के लोगों की जांच भी की गई। सभी जांच कर निःशुल्क दवाइयां, विठोबा पेस्ट 232 लोगों को संत गुलाब सेवा आश्रम नागपुर सार्थक संस्थान नागपुर संजय लहाने परिवार की ओर से निःशुल्क चश्मे, जरूरतमंद बच्चों को कपड़े दिए गए। इस शिविर में लाइफलाइन हॉस्पिटल वाठोड़ा रिंग रोड नागपुर के डॉक्टर रवि रामटेके, सरस्वती लैब से डॉक्टर विनोद जायसवाल, डॉक्टर प्रेम जोगी, डॉक्टर पलक द्वारा सहयोग किया गया। इस शिविर में शेखर आदमाने, अविनाश नाइक, अजय वड़लकर, सावजी डोंगरे जी, दत्तू रोकड़े, मानिक कापसे, धनंजय रावतलाल, हर्षद रायचा, सचिन सावरकर आदि प्रमुखता से उपस्थित रहे। यह शिविर प्रमुख संजय लहाने, दृष्टि तज्ञ और डॉक्टर उत्तम तुरंकर के सहयोग से संपन्न हुआ। आज अपन अपने संत गुलाब बाबा सेवा आश्रम द्वारा 22वीं पुण्यतिथि संत गुलाब बाबांची मनवत आहोत। या निमित्ताने अपन इथे आरोग्य शिबिर घेतलेले आहे। 2 वर्षाच्या काळामध्ये कोरोनाने लोकांना ग्रस्तले आहे, त्याच्यामध्ये अनेक लोकांना अनेक बिमाऱ्या झालेल्या आहेत। आम्ही असा मानस तयार केलेला आहे की यामध्ये आपण आपल्या आश्रमाकडून धार्मिक कार्यक्रम तर घेतच असतो, त्याचबरोबर जर लोकांच्या हिताचा आणि स्वास्थ्याचा काही उपक्रम आपण या आश्रमातर्फे जर चालवलं तर अधिक चांगलं। म्हणून आम्ही या 22व्या पुण्यतिथीनिमित्त गुलाब बाबांच्या इथे भव्य आरोग्य शिबिर आणि त्याचबरोबर नेत्र शिबिर असं इथे आयोजन केलं। इथे डॉक्टर इंदिरा तुरणकर, त्यानंतर हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर सावरकर मल्टी स्पेशलिस्ट आणि रक्ततपासणीसाठी आम्ही इथे विनोद जयस्वाल ज्यांची इथे सरस्वती पॅथॉलॉजी लॅबोरेटरी आहे त्यांनी फार मोलाचं सहकार्य केलं आहे। त्याचबद्दल इथं आमच्या नागपूर शहरामध्ये नेत्ररोगांचे शिबिर घेणारे डॉक्टर संजय लहाने यांनी मोफत चष्म्यांचं वाटप वगैरेचं आम्हाला मदत केलेली आहे या आश्रमाद्वारा। आणि या आश्रमामध्ये आम्ही अशाच प्रकारचे नेहमी लोकांच्या हिताचे कार्यक्रम घेत असतो, जेथे जेणेकरून गोरगरिबांचं काहीतरी कल्याण व्हावं आणि त्यांना काही मदत व्हावी म्हणून स्वास्थ्याच्या दृष्टिकोनातून औषध वाटप।